माझी फेवरेट कोळंबी. मस्त. केक कापला सुरमईचा. केक कापला. अशी लाल लाल चुटुकदार दिसती. लेला बांगडा आहे मस्त बघा. हा हा. आणि चिकन हे लोखंडी कढईमध्ये बनवलं म्हणजे जेवणाला अजून छान चव येईल. आणि बांगडा कसा बघा असा उभा ठेवून फ्राय करतात म्हणजे जे वाटण आहे आतमध्ये टाकलेलं मसाले तेही व्यवस्थित शिजले पाहिजेत ना म्हणून. मला सगळ्यात जास्त हे असे मस्त हे बघा आहा घी वाले प्रॉन्स आवडले. बांगडा सुरमई बोंबील कोळंबी या मंडळी पटापट कारवार कट्टामध्ये कारवार पद्धतीचे मासे खाण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फुडी रंजिता. मी आता आले आहे पुण्याच्या पिंपरीमध्ये. माझ्या मागे आहे कारवार कट्टा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला रिकमेंड केलं होतं म्हणूनच मी माझ्या मैत्रिणीला घेऊन आले सोबत इकडचे मासे खाण्यासाठी. आणि इकडचे मासे खूप फेमस आहेत बरं का. तर चला मध्ये जाऊया आणि विचारूया इथे काय काय मिळतं ते. या सिटिंग कमी आहे आणि मागे माशांची छान छान नावं लिहिलेली आहेत. चौंदाळे ताली बांगडा पापलेट सुरमई मांदेली खेकडा बेळंजी. दादा नमस्कार. दादा रंजिता स्वागत आहे. धन्यवाद. आम्ही पण आम्हाला बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की रंजिता पुण्यात गेलीस का कारवार कट्टा नक्की जा मासे खाण्यासाठी. खास करून पुण्यात शोधत आलो आहे. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन नाईक सचिन श्रीकांत नाईक आणि मी मूळचा कारवारचा आहे. अच्छा. आणि मला पुण्यात आता 18 वर्ष झाले. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. पहिले जॉब करायचो 12 वर्ष जॉब केलं त्याच्यानंतर आता याला कारवार कट्ट्याला 4 वर्ष झाले. चालू करून 2018 कारवारी पद्धतीचं जेवण असतं आमच्याकडे. कारवारी कोकणी पद्धतीचं. कारवार हा एक कर्नाटक आणि गोवा बॉर्डरवरती कारवार म्हणून नावाचा कोस्टल एरिया आहे जिथं मासे हे सी फूडसाठी फेमस आहे. कारवार क्युझिनी मी फर्स्ट टाइम टेस्ट करणार आहे. याच्यामध्ये आपलं वेगळेपणा काय आहे. वेगळेपणा म्हणजे आता आम्ही ओला नारळाची करी बनवतो पण त्याच्यात काही बाकीच्या ठिकाणी कोकणात किंवा म्हटलं तर कोकम वापरले जातात. आमचं बेसिक जे आहे वाटण त्याच्यात ड्राय मँगो वापरला जातो. कोकम वापरतो आम्ही पण जेव्हा करी बनवतो तेव्हा वापरतो. टुडे स्पेशलमध्ये चिकन मसाला आहे दिवाले प्रॉन्स आहेत भरलेला बांगडा आहे. भरलेला बांगड्यामध्ये तुम्हाला रेड मसाला स्टफ असेल. तिसऱ्या म्हणजे आम्ही खुबे वगैरे नाही देत. जे ओरिजिनल प्रॉपर जे तिसरे आहेत ते मिळाले तरच हे म्हणजे इकडे पुण्यात रॅली मिळतं. ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी आम्ही आणतो. तिसऱ्या कोणाला खायचं असेल तर तुम्हाला आधी विचारावं लागणार. दादा तिसऱ्या आहेत का. रेग्युलर आमचे हे फिश असतात सुरमई. आज पापलेट फ्रेश नव्हतात म्हणून आणलेलं नाही. प्रॉन्स बांगडा बोंबी थाळीमध्ये पण अवेलेबल आहे फ्राय आहे करीमध्ये पण. आता आज मी माझ्या मैत्रिणीच्या फॅमिलीला घेऊन आलेली आहे तर आज आम्ही काय मागवलं पाहिजे. स्पेशली तुम्ही गीवाले प्रॉन्स ट्राय करा. तिसऱ्या मसाला करा. भरलेला बांगडा करा. थाळीमध्ये आपलं कॉमन फक्त फ्राय चेंज होतात जे तुम्ही थाळी घेणार आणि बाकी सगळं कॉमन आहे. दोन चपाती येते प्रॉन्स करी येते राईस सुकट सोलतो. मी किचन पाहू शकते का. येऊ शकते ना. चला किचनला जाऊया. ताई येऊ का. वेलकम. माझं नाव दीपाली सचिन नाईक. मी मूळची कारवारचीच आहे. मी जस्ट माझ्या हजबंडला कारवार कट्ट्याच्या ह्याच्यामध्ये पॅशन म्हणून त्यांचं मी फॉलो करत गेले आणि आम्ही कारवार कट्ट्याला सुरुवात केली आहे. ताई पहिल्या जॉब करायचं. मी एच आर अँड ॲडमिनमध्ये जॉब केला. मी 7 ते 7 वर्ष मी जॉब केलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या पॅशनला मी फॉलो केलं आणि त्यांना साथ देत आहे. आणि ज्याच्यामध्ये पॅशन असतं ते काम अजून छान होतं नाही का. ॲक्च्युली काय बनवत आहे ताई. मी घीवाले प्रॉन्स बनवते. हे माझी मी स्वतःची रेसिपी केलेली आहे. ते पूर्ण तुपात पूर्ण तुपामध्ये आहे आणि कढीपत्त्याचा त्याला तडका आहे जो तुम्हाला अगदी थोडासा दिसत असेल. आणि हा माझा मसाला आहे. हा माझा घरचा कारवारचा मसाला आहे. तो ऑलरेडी तुपामध्ये सगळं करून घेतलेला असतो. ही आमची स्वतःची रेसिपी आहे. एका बाजूला काय शिजते. तिसरा मसाला चालू आहे. अच्छा तिसरा मसाला. उभे म्हटलं की त्याला थोडं प्लेन येतो टेक्स्चर. अच्छा ओके. आणि हा असा तसा थोडा करपुडी करपुडी ओके. फ्राय मध्ये भरलेला बांगडा चालू आहे. अच्छा तर बांगडा समधून कट करून त्याच्यामध्ये स्लिट करून त्याच्यात मसाला भरलेला होतो.
मग तुम्हाला सगळ्या जेवणाची आवड आहे बघा, हो त्यामुळे तुम्ही सुरुवात केली आहे ना. मी ह्याच्यावरती म्हणजे गुगलवरती पण सर्च करा ना, त्याच्यावरती पण तुमचे बरेच रिकमेंडेशन होते आणि 4.6 रेटिंग आहे. आणि तुम्हाला मदतीला नाही, आम्ही दोघच प्रिपेअर करतो. हो प्रिपेअर पासून सर्विंग पर्यंत आम्ही दोघच करतो. आणि ऑइलही कमी टाकले. हो सगळे फिश तव्यावरतीच फ्राय करतो. तेल कमी आहे त्याच्यामध्ये. अशी पद्धत आहे, तेल आम्ही नंतरून टाकतो. अच्छा म्हणजे हां, ती एक खासियत आहे की तेल नंतर टाकतो फिश. तेल टाकून त्याच्यात फिश नाही फ्राय करतो. आधी फिश आधी जेणेकरून ते तेल कमीत कमी कमीत कमी वापरलं. दादा आपल्याकडे मासे कोणते कोणते आहेत? आज सुरमई आहे, मोठा पीक आहे आणि हे प्रॉन्स पण आज मोठे मोठे मिळाले. समोर ऍक्च्युली आम्ही याला बेसिक मॅरिनेशन करून ठेवतो. अच्छा मीठ हळद आणि लिंबू लावतो. अच्छा नको बऱ्या. हां हीच आपलं किती मोठी आहे ते कळलं पाहिजे नाही का. आणि कोळंबी पण मोठी आहे. कोळंबी पण मोठी आहे अशी. म्हणजे जर विदाऊट सोललेली जर आपल्याला दिसते तर ॲटलीस्ट एवढी मोठी असते. सोलल्यानंतर एवढी आहे. बोंबील पण मॅरिनेट करून ठेवलेली आहे बघा. सगळे फिश बेसिक मॅरिनेशन करून ठेवलेलं आणि सुरमई पण दिसते. बेसिक मॅरिनेट केलेलं सुरमई मॅरिनेट करून ठेवलेली आहे. म्हणजे हे एक बेसिक आणि त्याच्यानंतर मसाल्याचं सुरमई फ्रायमध्ये हे मसाला फ्राय मिळते आपल्याकडे. मसाला फ्राय आहे. आमचं खासियत जी आहे ती रवा फ्राय. रवा फ्राय काही लोकांना मात्र रवा नाही आवडत तर त्यांना आम्ही फक्त जो मॅरिनेटेड मसाला असतो त्याच्यातच फ्राय त्याच्यावरती फ्राय करून देतात. अच्छा तुमची खासियत जी आहे ती रवा फ्राय. हां आणि बांगडा कसा बघा असा उभा ठेवून फ्राय करतात. म्हणजे जे वाटण आहे आतमध्ये टाकलेले मसाले तेही व्यवस्थित शिजले पाहिजेत ना म्हणून. ही पण आयडिया मला कळाली. एक घरी करताना हे करायला पाहिजे असं आहे ना. ताई आता हे काय बनवत आहे? हे मी चिकन बनवलं. ॲक्च्युली माझ्याकडे जर ग्रुप आला तर एखादं दोन तीन जण असतात त्यांना जे फिश खात नाही. आणि चिकन हे लोखंडी कढईमध्ये बनवलं म्हणजे जेवणाला अजून छान छान चव येईल. हो ही प्रॉन्स खिचडी आहे. ही माझी स्वतःची क्रिएट केलेली रेसिपी आहे जी माझ्या कस्टमरला खूप आवडते. ह्याच्यामध्ये जे प्रॉन्स आहेत ते एका प्रॉन्सचे दोन तुकडे करून मी घातलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसेल. आणि पण तुपामध्ये? हो ही 100% मी तुपामध्ये करते आणि ह्याच्यात माझा सिक्रेट मसाला आहे. आणि प्रॉन्सचे दोन पीस ह्याच्याकरता असते की ती इंद्रायणीच्या राईसमध्ये उतरली पाहिजे नाही तर ते प्रॉन्स जे आहे ना तसे चिवी होऊन जातात त्याच्यामध्ये. ओके त्याच्यामुळे मी ते दोन पीस केलं की तुम्हाला प्रत्येक बाईट्समध्ये ते येणार. बांगडा सुरमई बोंबील कोळंबी या मंडळी पटापट कारवार कट्टामध्ये कारवार पद्धतीचे मासे खाण्यासाठी लवकर लवकर वाट कसली बघताय. आहा मी घेतलेली आहे प्रॉन्स थाळी आणि प्रॉन्स थाळीची किंमत आहे 400 रुपये. बोंबील थाळी घेतलेली आहे बोंबील थाळी, बोंबील थाळीची 200 रुपये. आणि सुरमई थाळी आहे, सुरमई थाळी आहे त्याची किंमत आहे 350 रुपये. तर हे रेट फिक्स असतात का? फिक्स नसतात, हे मार्केट प्राइस प्रमाणे आणि साईज प्रमाणे रोज चेंज होतो. आणि याच्यामध्ये दादा राईस पण येतो का? राईस पण येतो. अच्छा इंद्रायणी राईस आणि दोन चपात्या आहेत, सुकट आहे, प्रॉन्स करी आहे. स्पेशल आहे थोडा सुरमईच्या डोक्याचा रस्सा. अच्छा सुरमईच्या डोक्याचा रस्सा, सोलकढी आणि कोळंब्या बघा किती मोठ्या आहेत. असं आणि 6 पीस आहेत कोळंबी. येस ही बघा मस्त मोठीच्या मोठी आहे कोळंबी. बोंबील थाळीमध्ये पण कोळंबीचा रस्सा आहे सेम आणि इकडचं बोंबील फक्त चेंज आहेत. बस बोंबील फ्राय फक्त फ्राय चेंज होतो. तुम्ही जे थाळी घेणार त्याचे फ्राय, तुम्हाला सुरमई घ्यायची असेल तर सुरमई थाळी येणार. पण बाकीचे कंटेंट जे ते सेम आपला भरलेला बांगडा आहे. याची किंमत दादा? त्याची 100 रुपीज. त्याची 100 रुपये किंमत आहे आणि भरलेला बांगडा आहे मस्त बघा. हा हा जास्त वेळ धरून नाही ठेवत दादा, पटकन खाली पडायचा. दुर्गा अजून स्टार्टर आलेला आहे, तू याच्यात काय करणार असतेस? हे बघा याच्यामध्ये चिकन आहे मस्त, ते पण असं ना लोखंडी कढईमध्ये बनवलं चिकन आहे आणि हिरव्या वाटणातलं चिकन आहे, तुपातली कोळंबी आहे बरं काही. हां आणि इकडची स्पेशालिटी आहे आणि ह्या तिसऱ्या तू पहिल्या खाल्ल्या होत्यास, आता तुला पुन्हा खायचं आहे. ठीक आहे परत ना देवा, तुला खूप आवडलं होतं लास्ट टाइम. खूप आवडली. दाजी कुठून सुरुवात करणार सांगा लवकर. पहिला हे चपाती आणि रस्सा खाणार. अच्छा पहिला चपाती आणि रस्सा का? ठीक आहे ठीक आहे करा. मस्त केक कापला सुरमईचा. केक केक कापला.
दाजी ना बघू मला इथे तोंडाला पाणी सुटायला लागलं बघा. नाही खरंच छान आहे. आणि माझी फेवरेट कोळंबी. मस्त स्पायसी आहे. स्पायसी तिखट झणझणीत आहे आणि ही मसाल्यांची जी चव आहे ना ती वेगळीच आहे. म्हणजे याआधी अशा पद्धतीचं जेवण मी नाही टेस्ट केलं. कारवारी क्युझिन. मस्तच आहे. छान असं मस्त. हा रस्सा तर एकच नंबर आहे. दाजीचं चिकन वडा विदाऊट खोबरं चिकन. तिसऱ्या तिसरे टेस्ट करा. अशी लाल लाल चुटुकदार दिसती आहे. चुटुकदार चुटुक लाल चुटुक तुपातली असं तुपातली कोळंबी. कारवार कट्टाचा भरलेला बांगडा खाते मी आता. हा बघा. ओहो बाबा 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 भारी वाटतोय. वा दुर्गा मस्त आहे. अरे मस्त आहे. या पण छान आहेत. हा म्हणजे याची चव वेगळी आहे. याची चव वेगळी आहे पण मस्त. आजपासून माझ्या तिसऱ्या फेवरेट झाल्या. का कोणत्याही हॉटेल लागेल का तिसऱ्या? तिसऱ्या कोणत्याही हॉटेल लागेल तर तिसऱ्या मागू शकतेस पण तुला चव ही नाही मिळणार. प्रत्येकाची चव ही वेगळी असते. आता मी जरा घी वाले प्रॉन्स खाते. जी ग्रेव्ही आहे ना घी मध्ये शिजवली आहे मस्त. अप्रतिम लागते. अप्रतिम आंबट तिखट अशी चव आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याचा जो फोडणी दिली आहे कढीपत्त्याची जी फोडणी दिली आहे त्याचा जो वेगळा सुगंध आहे तो अरोमा आहे तो अजून छान वाटतो. मस्त वाटतं. खरंच छान आहे. चिकन हे काही हिरव्या मसाल्यातलं आहे वाटतं. दाजी खूप छान. हे घीवाला प्रॉन्स खाली का? घीवाली प्रॉन्स खावा. मला सगळ्यात जास्त हे असे मस्त हे बघा. घीवाले प्रॉन्स आवडले. तुझी चव उम्मा चव आहे. रस्सा हा माशाचा रस्सा आहे पण हे आपल्या इथं पुण्यात बऱ्यापैकी अशी चव येत नाही. एक त्यांच्या कारवारी पद्धतीचा रस्सा आहे ती वेगळीच चव आहे त्याची. खूप छान रस्सा आहे. हा आपला इंद्रायणी राईस आहे थाळीबरोबर आहे. ही आमची स्पेशलिटी प्रॉन्स खिचडी आहे. ही पूर्ण तुपात बनलेली असते. याची पोर्शनमध्ये हवं असेल तर 480 आहे. किलो बेसिसवरती 1/2 किलो आणि 1 किलो. 1/2 किलो 700 आणि 1 किलो 1300. मग ती ऑर्डरप्रमाणे मिळते का? आदल्या दिवशी ऑर्डर करावी लागते. किलो बेसिसवर हवं असेल तर किंवा पोर्शनवरती हवं असेल कारण रेग्युलर बेसिसमध्ये नसतं. संध्याकाळी हवं असेल तर सकाळी किंवा दुपारीपर्यंत सांगितलं जातं. आणि जर आपल्या इथे यायचं असेल तर इकडचा ॲड्रेस सांगा ना. नवमहाराष्ट्र स्कूलच्या बॅक साईडला जो राटणीला रस्ता जातो त्या रोडला आहे. किंवा फेमस जी आहे ती निसर्ग मिसळ म्हणून आहे. निसर्ग मिसळच्या लेनलाच आहे. माझा नंबर आहे 9158281121. मंडेला बंद असतं. ट्यूजडे टू संडे 12:30 ते 3:30 दुपारी आणि संध्याकाळी 7:15 ते 7:30. मी आता घेते कोळंबी खिचडी. आहा तुपातली आहे बरं काही मस्त. कोळंबीची बारीक बारीक तुकडे केले. प्रत्येक घासात यायला पाहिजे ना. कारवार क्युझिन मला खूप जास्त आवडलं.
आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर मंडळी आपण ताई आणि दादांच्या कारवार कट्टाला भेट देऊन त्यांना देखील साथ देऊया, त्यांचं एक छोटंसं हॉटेल मोठं करूया बरं का. चला आता खाऊन घेतो मी, आई पण खाऊन घेतो, पुन्हा भेटते छानशा व्हिडिओसोबत. टिल दॅट बाय बाय.